काळजी करू नका, सावध रहा, कोरोना विषाणू संसर्गापासून दूर रहा. खोकला, ताप, श्वासोश्वास, अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्या. स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा. साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा. शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा. सर्दी किंवा फ्ल्यू सदृश लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा. मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून आणि उकडून खा. जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा. लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या. उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 0202617394, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 104. कोरोना विषाणू संसर्ग पासून रहा दूर. स्वतःची काळजी स्वतःच घ्या. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य. नमस्कार, सबस्क्राइब करा तिचा जागर. आज कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्याशी बैठक संपन्न केली. काय अडीअडचणी आहेत याचा आढावा घेतला आणि नागरिकांना सगळ्या गोष्टीची मदत व्हावी असं प्रशासनानं वागावं असे आदेश दिले. ऐकूया नेमकं या बैठकीत प्रशासनाच्या काय झाले. हे अशापैकी कुठल्याही व्यक्तीला काही सिमटम्स आढळले, ताप असेल, खोकला असेल, सर्दी असेल, त्यात अनेक प्रकार आहेत सिमटम्सचे. ते सिमटम सातत्याने ते टिकून राहिले तर हा प्रश्न येतो. आणि मुळात पुण्यातल्या आलेल्या लोकांनी आपलं घर सोडू नये, प्रवास फार करू नये, सोशल कम्युनिटीमध्ये फार राहू नये अशी नम्र विनंती मी या ठिकाणी त्यांना करेल. पण याचा अर्थ नाही की त्यांना काहीतरी झालंय, अजिबात झालेलं नाही असं भ्रम गैरसमज ही लोकांनी, स्थानिक नागरिकांनी मनामध्ये ठेवू नये. एक मोठी संख्या केवळ सांगली जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात आणि देशात मोठी संख्या त्या त्या राज्यांमध्ये परत जाणाऱ्यांची, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, त्या त्या जिल्ह्यांमध्येही मोठी संख्या पुणे मुंबई सारख्या शहरात परत जाते. परंतु मला वाटतं त्याचं काही घाबरू नये, त्याचा उगाच भाव पण करू नये आणि फक्त त्या लोकांनी त्यांच्या घरात थांबावे, एक नम्र विनंती आणि आव्हान असतात. मिरसवीलमध्ये अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे. दुसरा मुद्दा की सिव्हिल हॉस्पिटलच्या सोबत खासगी हॉस्पिटल्सची यंत्रणा सुद्धा सांगली जिल्ह्यातली सज्ज आहे. आदरणीय कलेक्टर साहेब, त्यांचे सर्व सहकारी हे खूप चांगली मेहनत घेतात. जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सची संख्या वाढावी. आतापर्यंत मला दिलेल्या माहितीनुसार 101 व्हेंटिलेटर्स खासगी आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या यंत्रणेनं या ठिकाणी सज्ज आहेत. ते फक्त शहरी भागातले आहेत, अजून ग्रामीण भागातल्याही डॉक्टरांची हॉस्पिटलला त्यांना विनंती करून आवाहन करून त्यांची मदत घेऊ. परंतु मला असं वाटतं की व्हेंटिलेटर्सची नवीन ऑर्डर्स दिलेली आहे, ती सुद्धा आपल्याला येणाऱ्या दिवसात मिळतील. पण मला असं वाटतं की आरोग्य खात्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन हे सुसज्ज झालेलं आहे आणि पूर्ण तयारीत आज आपलं प्रशासन या ठिकाणी आहे. कळमनालीमध्ये काही जीवनावश्यक भाजीपाला असो किंवा बाकी गोष्टी पडून आहेत, वितरित करण्याचा देखील मोठा आव्हान आहे. आता पुन्हा मी सांगतो की केंद्र शासनाच्या जी आर मध्ये राज्य शासनाने घेतलेल्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या फळभाजी पालांचं कुठेही या ठिकाणी वितरित करण्याकरता ते थांबवलं जाणार नाही. स्टॉक आहे तर आहे, रोजंदारीच्या कामगारांचा अडचण आहे का तर आहे. आता येईल त्या वस्तुस्थितीला, परिस्थितीला सामोरे जात त्यातनं मार्ग काढायचा आहे, तो एकत्रितपणे समोपचाराने या ठिकाणी काढायचा आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा संवाद हा स्थानिक प्रशासनांशी खुला ठेवावा, त्यांच्या काही सूचना द्याव्या असतील त्याही सूचना आम्ही निश्चितपणे घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू. अनेक मेडिकलमध्ये जास्त किमतीने कुठल्याही जिल्ह्यातल्या गोष्टी विकल्या जाऊ नये. माझी केमिस्ट फार्मसिस्टला विनम्र विनंती आणि आव्हान असणार आहे. भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांना विनंती असणार आहे, जास्त किमती लावू नये. हा कायद्याने गुन्हा म्हणून धरला जाईल
आणि अशा चुकीच्या पद्धतीने जास्त किमतीने विकणाऱ्या लोकांवर कडक कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल. तशी तक्रार